नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मामू हा जो पाठ आहे तो पुढे कंटिन्यू करणार आहोत। तत्पूर्वी जनता विद्या मंदिर च्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आपण असाच भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा। लेखक शिवाजी सावंत जेव्हा मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेले तेव्हा त्यांचं कसं आदरातिथ्य केलं, स्वागत सत्कार केला, त्यांना स्वतः हाताला धरून पहिल्या ओळींमध्ये रांगेमध्ये कसं नेऊन पुढे कसं नेऊन बसवलं, आमदार खासदार सगळे शिक्षक प्राध्यापक सगळी मंडळी होती, सर्वांना आभार सर्वांचे आभार मानताना मामूचा आवाज कसा भरून आला होता, त्याचं मन कसं सद्गदित झालेलं होतं हे आपण पाहिलं। आणि शेवटी जाता जाता ते एके दिवशी सांगतात की मामूचा मुलगा चांगल्या गुणांनी SSC पास झाला, तो पास होताच मामूचं माझ्याकडं लकडं लागलं, म्हणजे तगादा लावला त्याच्या मागे ते लागले की याला कुठेतरी चिकटवा, शाबू नाव आहे त्याचं। मामूचा हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कुणीच पदवीधर नाही असं लेखक त्याला म्हणाले। मामू हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कुणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या, याला नोकरीत अडकवलात की हा संपला, जरा नेट धरा, काही अडलं नडलं तर मला सांगा, मी मामूला दिलासा देत होतो। मी मामूला नेहमी म्हणायचो की मामू याला शिकवा, हा शेवटचा बच्चा आहे तुमचा, तो शिकतोय, आणि जर तुम्ही कुठेतरी त्याला नोकरीत अडकवलं, माझ्या मागे लकडं लावला 10वी पास झालेला, नोकरी लावा, याला नोकरी लावा, कुठेतरी चिकटवा। मग मी म्हणालो याला शिकू द्या, जरा नेट लावा, थोडा वेळ घ्या, त्याला काहीतरी द्या, आणि जर काही अडचण आली तर मी आहेच असं शिवाजी सावंत मामूला म्हणायचे। बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला की पोराला कॉलेजात धाडायचं, पोराला शिकवायचं। परवा मामूची बुद्धी आई अल्लाला प्यारी झाली, तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी आलं। दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची, हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोर वयाचा वाटला। त्याची आई वारली, त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली। बघा, मामूच्या आईचा देहांत झाला, तिचं देहावसान झालं, आणि इथं सगळ्या शाळेला सुट्टी मिळाली। म्हणजे मामूबद्दल असलेला जो जिव्हाळा आहे शाळेला, शाळेतील शिक्षकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, तो या ठिकाणी दिसून येतो। खरं पाहिलं तर मामूवरचं हे प्रेम, मामूचं शाळेवरचं हे प्रेम सगळं कसं अकल्पनीय किंवा अवर्णनीय आहे। हे हायस्कूल 100 वर्षावर जुनं आहे, इथलं रेकॉर्ड त्यामुळं अवाढव्य आहे। कुणी माजी विद्यार्थी येतो 1922 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो, मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव शोधून काढतो। हाती दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हात हातात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे। म्हणजे इथं पहा मामूबद्दल असलेली आत्मीयता। मामू कोणीही आला जुना विद्यार्थी तर ते सगळं रजिस्टर शोधून त्याला तो TC किंवा त्याचा जो दाखला आहे तो देतो। कशाला नग आताच घेतलाय, कुठं आहे आता तुम्ही? मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो। मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला घेऊन जातो। मग चहा पिता पिता त्या वेळच्या शिक्षणाच्या आठवणीचा उजाळा किंवा शिक्षकाच्या आठवणीचा उजाळा मिळतो। MR सर भारी माणूस, केवढा आब होता, आब म्हणजे त्याचा हुकूम। कोणाचा? त्याची पत। कोणाची? MR सरांची। त्या वक्ताला हायस्कूलचा, म्हणजे त्या MR सरच्या वेळेला हायस्कूलचा आप, हायस्कूलची पद फार भारी होती, शाळेचं नाव फार मोठं होतं। मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो। मामू काय करतो, ह्या सगळ्या गोष्टीला उजाळा देऊन तो सांगतो, ही शाळा सरकारी आहे, इथं ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र सुद्धा आहे। या परीक्षा आल्या की बुड्ढा मामू पाखरा गत हालचाली करू लागतो। परीक्षा कुठली असो, मामू अगदी पोरासारखा पाखरासारखा भिरी इकडून तिकडं तिकडून इकडं सगळी कामं स्वतः हात चालाकीनं करत असायचा। म्हणजे तेवढी हालचालच त्याची असायची। नंबर टाकणं, बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून
दाखल करणं पडेल ते का? मामू अतिशय उत्साहानं करू लागलेला असायचा त्यावेळेला. हे सारं त्या दिवशी चित्र तरळून जायचं. कधी खेळताना कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरग चक्कर येऊन कोसळत, रिक्षा आणून त्यात त्या पोराला घालून डॉक्टरांकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेनं धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताट बस, काय झालं नाही तुला, मी हाय. असं धीर देण्याचं काम मग मोठ्या प्रेमानं लेकरांना करायचा. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधी कधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसरत चढतो. बघा त्या दंडावर हा राष्ट्रध्वज कधी कधी मामूच्या हातानं वर सरसरत चढतो. म्हणजे एवढा मोठा मान मामूला दिला जायचा. इथं जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा झरा आहे, जिवंत झरा तो या पाठातून वाहताना दिसतो आपल्याला. शाळेच्या 3rd मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो हा ध्वज. फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत राष्ट्रध्वजाला मान उंचावून सलामी देत असतो. सलाम करत राहतो, त्याच्याकडे मान उंचावून बघत राहतो. माझ्याकडे कुणी बडा पाहुणा आला की मामूकडे बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा मामू पकडत मामू चहाची ऑर्डर देऊन येतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. राजे चहा केव्हा सांगितलात? पाहुणा आश्चर्याने विचारतो. मी उत्तर देतो, ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या, नुसती इशाऱ्याती बरहुकूम कामं होतात आमची. म्हणजे एवढं प्रेमानं या ठिकाणी म्हणतो की माझ्या ऑफिसात कोणी आलं, मामूला नुसता इशारा केला की चहा सांगितला जातो. पाहुणा बैठकीत बसेपर्यंत तर चहा आलेला असतो आणि तो म्हणतो, हे राजे चहा केव्हा सांगितलात? म्हणजे इथं आमची सगळी इशारी बरहुकूम कामं चालतात, नुसता इशारा केला की चहा येतो. आम्ही इतिहासात राजे शिवाजींच्या काळामध्ये वावरतो, असं हसत हसत लेखक म्हणायचे. एकदा मी आणि मामू शाळेच्या बरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुल्ला होता, म्हणजे खुल्ला होता म्हणजे खूप आनंदित होता, उत्साह ओसंडून वाहत होता आणि आनंदात तो सांगत होता. संस्थानिकाच्या काळच्या वाड्यावरच्या एक एक अजब गमती मामू सांगत होता. 3 तास केव्हा मागे पडले होते दोघांनाही कळलं नाही. 3 तास केव्हा निघून गेले हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलं नाही. प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैद्यकाचंही ज्ञान आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी इथं मामूच्या लेखकाने आवर्जून सांगितलेल्या आहे. जसं त्याला या ठिकाणी उर्दूचं ज्ञान आहे तसं वैद्यकशास्त्राचं सुद्धा ज्ञान आहे. म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मेडिकलचंही ज्ञान भरपूर आहे. इथे आपण थांबू.